नमस्कार, अंजनी स्पोर्ट्स स्टाफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुले घरी असली की सतत त्यांना काही ना काही स्नॅक्स खायला लागतात. मग बाहेरचे बाजारातून चिप्स स्नॅक्स आणण्यापेक्षा घरातच कमी वेळात कमी खर्चात हायजिनिक आणि हेल्दी असे स्नॅक्स आपण नक्कीच बनवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक स्नॅक्स रेसिपी मी करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक कप रवा घेतलेला आहे. हा आपण जाडा बारीक कसाही घेऊ शकतो, कारण हा आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे. तर हा एक कप आहे. आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. रवा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि ह्याची बारीक पावडर करून घेऊया. तर हा आपला रवा बारीक वाटून झालेला आहे. हे बघा, छान पावडर झालेली आहे. ते आता आपण काढून घेऊया. तर या रव्यात आपण थोडं सुकं साहित्य घालून घेऊया, मसाले घालून घेऊया. इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा टीस्पून जिरं घालते आहे. हे अर्धा टीस्पून ओवा आहे, तो हातावर आपण चुरडून घालूया. अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आहे. पाव टीस्पून मी बेकिंग सोडा घालते आहे. इथे थोडा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ताची पानं ती घालूया. आणि कोथमीर आहे बारीक चिरून घेतलेली, ती घालूया. चिमूटभर हिंग घालायचं आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं थोडं पाण्याचा वापर करत हे आपण पीठ मळून घेऊया. छान पीठ अगदी सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ आता हे मळून झालेलं आहे. अशा प्रकारे हे मऊ असं पीठ आपल्याला मळायचं आहे. आता ह्याला थोडा तेलाचा हात लावून आपण झाकून ठेवायचं आहे पीठ. आता ह्याला पीठाला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे 15 ते 20 मिनटासाठी आपण झाकून ठेवूया रेस्ट करायला. इथे 15 मिनटानंतर आता पीठ चांगलं मुरलेलं आहे. जरा एकदा पुन्हा मळून घेऊया आणि ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. सेम साईजचे असे गोळे करून घेऊया. ते आपल्याला लाटायचे आहे. आता हे आपले समान गोळे करून झालेले आहेत पिठाचे. आता आपण हे लाटायला घ्यायचे आहेत. इथे मी थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे. लागलंच तर याचा वापर करायचा आहे, नाही तर आपण असेचही लाटू शकतो. आपण चपात्या लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचे आहे. खूपही एकदम पातळ नाही ठेवायचं आहे आणि खूप जाडही नाही ठेवायचं आहे. अशा प्रकारे या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. हे पहा, इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे. खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही. मीडियम थिकनेस हवा. आता ह्याचे आपल्याला चिप्स कट करायचे आहे. आता या पोळीच्या कडा आपण कट करून घेऊयात. आधी अशा प्रकारे ह्या कडा आपण कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला एक समान आकाराचे चिप्स किंवा शंकरपाळ्याही म्हणू शकता. आता हे खरं तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घेऊ शकता. चौकोनी किंवा आयत त्रिकोणीही कट करून घेऊ शकता. शंकरपाळ्याच्या आकारांमध्येही आपण हे कट करू शकतो. तर हे मी अशा प्रकारे इथे चौकोनी कट करून घेते. हे बघा, आपल्या तर पोळी कट करून झालेली आहे. हे असे चिप्स आपले रेडी आहेत. आता आता आपण काढून घेऊया. हे बघा, खूप छान दिसत आहेत. म्हणजे कोथमीरमुळे, कोथमीर कढीपत्ता घातला आहे त्यामुळे त्याला छान, आणि मिरची पावडरमुळे कलरही आलेला आहे आणि दिसत आहेत छान. तर हे अशा प्रकारे आपण चिप्स कट करून घ्यायचे आहेत. हे तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या पोळ्या लाटून बाकीचेही चिप्स तयार करून घेऊयात. इथे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. आपले हे चिप्स सगळे कट करून झालेले आहेत. तर हे पण फ्राय करायचे आहे. चिप्स आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहे.
तेल ही मी एकदम अगदी कडकडीत तापवून घेतलेलं नव्हतं, थोडं मीडियमच तेल टाकलेलं आहे। तर हे आपण थोडे थोडे चीज घालून फ्राय करून घेऊया। हे चिप्स आपल्याला गुलाबीसर कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता हे चिप्स आपले फ्राय करून छान झालेले आहेत। तेल असं थंड होत आलं बुडबुडे, ह्याचे बबल्स थंड झाले की हे चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तेव्हा अशा प्रकारे हा थोडा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे। ते खूप लालसर काळे अगदी करायचे नाही आहेत, ते पटकन तळून होतात, खूप वेळ लागत नाही आपल्याला हे तळायला। तेल अगदी छान निथळून घ्यायचं। अशा प्रकारे हे आपले मसाला चिप्स तयार आहेत। अगदी छान कुरकुरीत होतात हे। असंच आपण आता बाकीचेही चिप्स तळून घेऊयात। हे चिप्स फ्राय करताना लक्षात ठेवायचं आहे की गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, एकदम स्लोही नाही आणि एकदम हाय फ्लेमही नाही ठेवायची गॅसची। मीडियम फ्लेमवरती ठेवल्यामुळे चिप्स आपले अगदी व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होऊन निघतील, छान आतपर्यंत शिजले जातील। नाही तर वरून कडक होतील आणि आतमध्ये शिजणार नाहीत, आतमध्ये नरमच राहतील। म्हणून मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे। खूप अगदी चविष्ट, अगदी छान लागतात, अगदी कुरकुरीत, मुलांना अगदी खूप आवडतात हे चिप्स। आणि पटकन होणारी रेसिपी आहे, अगदी साधी सोपी सरळ अशी, घरात असलेल्या साहित्यामध्ये अगदी सहज होऊन जाते। नक्की करून बघा ही रेसिपी। आता हे सर्व चिप्स आपले तळून झालेले आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला त्यावर चाट मसाला थोडा घालायचा आहे। साधारण अर्धा एक टीस्पून चाट मसाला घालायचा आणि हे सर्व चिप्स असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व चिप्सला चाट मसाला अगदी व्यवस्थित लागेल। हे चिप्स खरं तर असेच ही नुसते खाल्ले तरीही खूप छान लागतात। हे चिप्स असेच ही खाल्ले तरी खूप छान लागतात, पण जर चाट मसाला घातला तर त्याची लज्जत आणखीन वाढते। अशा प्रकारे आता हे आपले कुरकुरीत मस्त रवा मसाला चिप्स रेडी आहेत। आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया लवकरच। धन्यवाद।